हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. आज 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सकाळी 6:30 ते 8:30 या वेळेत विनाताई ठाकरे स्टेडियम येथे सामुदायिक योगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार राहुल ढिकले, योग प्रकोष्ठ अध्यक्ष डॉक्टर प्रीती त्रिवेदी यांनी केले. कार्यक्रमास उपसंचालक क्रीडा श्रीमती सुनंदा पाटील, माजी कर्नल श्री तरुण खन्ना, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, ब्रह्मकुमारी वासंती दिदी आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये योगाचे महत्व, फायदे सर्व जगाला समजले, योग व योगाचा अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे व पटवून देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्या अनुषंगाने या सामुदायिक योग कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सर्वप्रथम दीप प्रज्वलन व प्रार्थना करण्यात आली, त्यानंतर योग गीत सादर झाले, काही निवडक योग शिक्षकांचा सत्कार, प्रोटोकॉल प्रमाणे योग सराव आणि राजयोग मेडिटेशन व शांतीपाठ असे कार्यक्रम या ठिकाणी पार पडले. या कार्यक्रमाला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. शहरातील अनेक नामांकित योग प्रशिक्षक आणि योग वर्ग यामध्ये सामील झाले होते. लहान मुलांपासून तर वयोवृद्धापर्यंत सर्वांनी या योगामध्ये सहभाग घेतला होता. तेव्हा आपल्या आदरणीय पंतप्रधान मोदीजींनी आज योगाचं महत्व संपूर्ण जगाला पटवून दिलं, त्याबद्दल मी त्यांचे खरंच मनपूर्वक आभार मानतो. कारण मोदी हे तर मुमकिन आहे आणि न्यूयॉर्कमध्ये आज मोदीजींच्या माध्यमातून योग केला जातोय आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली जाते आहे हे फक्त मोदीच करू शकतात. त्याच्यामुळे आपण सर्व आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो आणि ज्यांच्या माध्यमातून ज्यांनी हे सर्व केलं अशा आमच्या प्रीती त्रिवेदी मॅडम यांनी या सर्व गोष्टी सर्व एफर्ट्स घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. सर्व जे योग गुरु इथे आलेत त्या सर्वांचे आभार मानतो आणि ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमाला प्रयत्न केले, ज्यांनी काम केलं, त्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानून योग दिनाच्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.